औरंगाबाद जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईसाठी टंचाई कृती आराखडा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जाहीर केला आहे. जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईसाठी 74,22,66,000 टंचाई कृती आराखडा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंजूर केला. वार्षिक सरासरीच्या प्रमाणात जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाला. मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या 81% पाऊस झाला. जिल्ह्यात सध्या 100 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. प्रशासनाने खासगी विहिरींचेही अधिग्रहण केले आहेत. उन्हाळ्यात पाणी टंचाई अधिक तीव्र होऊ शकते, त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने टंचाईवर मात करण्यासाठी जानेवारी ते जून या 6 महिन्यांपर्यंत संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ 74,22,66,000 रुपये निधी खर्चाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला आहे.